नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। अंजलीचे गायीचे दूध लॉन्च, 2 रुपयांनी स्वस्त मिळणार। बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा, धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर निर्बंध। देश सोडण्यासाठी सेटलमेंटसाठी जेटलींकडे भेटलो होतो मल्ल्या। लंडन मधील कोर्टात मल्ल्याचा गौप्यस्फोट। गडचिरोलीमध्ये ग्रामीण रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग। आणि वर्ध्यामध्ये बाप्पांचे वाजत गाजत आगमन। आता पाहूयात सविस्तर वृत्त। योग गुरु रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांमध्ये आणखीन वाढ केली आहे। रामदेव बाबांनी गायीचं दूध आणि त्यापासून बनलेली उत्पादने लॉन्च केली आहेत। गायीच्या दुधाचा दर 40 रुपये प्रति लिटर असेल, त्यामुळे बाजारात आधीपासून असलेल्या गायीच्या दुधापेक्षा हे दूध प्रति लिटर 2 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे। दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये डेअरी प्रॉडक्ट लॉन्च करण्याआधी स्वतः रामदेव बाबांनी गायीचं दूध काढलं। पतंजलीने गायीच्या दुधासह दही, ताक आणि पनीरही लॉन्च केलं। पतंजली आधीपासून बाजारात गायीचं तूप विकत आहे। पतंजलीने दिल्ली, NCR, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाच्या पुरवठ्यासाठी 56,000 किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे। यामधून 2019-2020 दरवर्षी 10 लाख लिटर गायीच्या दुधाचा पुरवठा होईल अशी आशा कंपनीला आहे। आम्ही पहिल्याच दिवशी 4 लाख लिटर गायीच्या दुधाचं उत्पादन केलं आहे असं कंपनीने म्हटलं आहे। पतंजली लवकरच फ्लेवर मिल्कही लॉन्च करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। राज्यभर गाजलेले बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंबेजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे। कर्ज वसुलीसाठी मुंडे यांच्यासह 8 जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे। पाहूयात या संदर्भातील ही बातमी। बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची अनेक वर्षापासून प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे। या गैरव्यवहाराप्रकरणी सत्र न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत। 3 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी धनंजय मुंडे यांचं घर, सुतगिरणीचं कार्यालय आणि विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेचे यापुढे व्यवहार करता येणार नाही, तसंच त्यातून लाभ घेता येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे। या गैरव्यवहार प्रकरणी धनंजय मुंडे यांची जलालपूर इथल्या शेतजमिनीसह परळीच्या अंबाजोगाई रोडवरील घर, जगमित्र सुतगिरणीच्या ऑफिसच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे। या दोषारोपपत्रात बँकेच्या तत्कालीन संचालकांसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंग पंडित, सुभाष सारडा, राजाभाऊ मुंडे, धैर्यशील साळुंके यांचा समावेश आहे। गेल्या 3 वर्षापासून या प्रकरणी न्याय मिळण्याकडे ठेवीदार शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींसमोर सेटलमेंटसाठी प्रस्ताव ठेवला होता असा खळबळजनक दावा विजय मल्ल्या यांनी केला आहे। तसेच लंडनला जाण्यापूर्वी जेटलींना मी भेटलोही होतो असंही मल्ल्या म्हणाला। भारतातील बँकांना 9,000 कोटींचा चुना लावून 2 मार्च 2016 रोजी विजय मल्ल्या भारताबाहेर फरार झाला। त्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली। त्याबाबत लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याने हा गौप्यस्फोट केला। संपूर्ण प्रकरण सेटल करण्यासाठी भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली। मी बँकांचे कर्ज भरण्यासाठी तयार होतो, मात्र बँकांनी माझ्या सेटलमेंटवर प्रश्न उपस्थित केले असे विजय मल्ल्या म्हणाला। माझ्यावरील आरोपांशी मी सहमत नाही, तरी कोर्टाला निर्णय घेऊ द्या असेही विजय मल्ल्याने यावेळी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। गडचिरोलीमध्ये सिरोंच्या ग्रामीण रुग्णालयात औषधी भंडारा कक्षाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। आगीत काही प्रमाणात औषध साठा जळाला असून वेळेत सतर्कता बाळगल्याने मोठा अनर्थ टळला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयातील औषधी भांडार कक्षाला सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली। ग्रामीण रुग्णालयातील औषधी भांडार कक्षात अनेक औषध साठा साठवून ठेवण्यात आला। यामध्ये एका अलमारीतील औषध साठा जळाला। उपस्थितांनी तातडीने पाणी टाकून आग विझवली, यामुळे पुढील अनर्थ टळला।
यामुळे रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणा तसेच विद्युत यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, गडचिरोली. अकोल्यातील राजराजेश्वर नगरीत बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनाने एकंदरीत शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. तब्बल एका वर्षाच्या दुराव्यानंतर आज गणरायाने वाजत गाजत आगमन केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्सल संस्कृतीचे परंपरेचे प्रतिबिंब म्हणजे गणेश उत्सवाचा मंगळ सोहळा. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या परंपरे इतकेच आकर्षक आणि वर्तनीय असतो तो प्रत्येकाच्या घरातील गणेश उत्सवाचा कौटुंबिक सोहळा. गणराया आजपासून 10 दिवसासाठी पाहुणा म्हणून येणार आहे. लाखो करोडो नवे असंख्य अगणित भक्तजनांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गणेशाचा उत्सवमूर्ती आनंद म्हणजे एक विलक्षण सुखद अनुभूतीच. अकोला क्रिकेट क्लब मैदानासह अशोक वाटिका चौकात गणेश विक्रेत्यांनी गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटली आहेत. बाप्पांच्या आगमनाने एकंदरीत शहरातील वातावरण भक्तिमय झालं आहे. गणपती बाप्पा, गणपती उत्सव हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी जल्लोषात आपण सगळेजण साजरा करत आहोत. आम्ही यावर्षी या मार्केटला येण्याचं कारण असं होतं की गणपती मातीचे गणपती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण करता येईल. म्हणजे उत्सव साजरा करताना पर्यावरणाचंही तेवढं लक्ष द्यायला गेलं पाहिजे हा आमचा उद्देश होता. त्या कारणानं आम्ही सगळेजण इथं आलेलो आहे आणि होतईपर्यंत आम्ही मातीच्या गणपतीचा खरेदी केलेली. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. चित्रकलेच्या हौसेतून वर्धामध्ये घडले दोन मूर्तीकार सुशील आणि प्रशिक. या भावंडांची कला त्यांचा रोजगार बनला आहे. त्यांनी तयार केलेल्या मूर्त्या इतर राज्यातून मागणी केली जात आहे. पाहुयात या मूर्तीकारांची कला. वर्धा जिल्ह्यातील पवनी या छोट्याशा गावात राहत असलेल्या मध्यमवर्गीय घरातील 25 वर्षीय युवक सुशील पाटील आणि त्याचा लहान भाऊ 23 वर्षीय प्रशिक पाटील या दोघाही भावंडांना लहान वयापासून चित्र काढण्याची मोठी आवड. तर त्यातल्या त्यात ते आपल्या चित्रात जास्तीत जास्त अनेक प्रकारचे श्री गणेशाचे चित्र काढण्याचा त्यांना छंद रुजला होता. सुशील आणि त्याचा भाऊ प्रशिक हे दोघेही अल्लीपूर येथे यशवंत हायस्कूलमध्ये 10वीपर्यंत शिकले. वसंत चित्रकला महाविद्यालयात त्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं. त्यांचा हा चित्रकलेचा छंद आज ह्या दोन्ही भावंडांकरता रोजगार मिळवून देणारा छंद बनला आहे. चित्रकार सह मूर्तीकार बनून मूर्ती बनवण्यात प्रावीण्य प्राप्त केलं असून गेल्या 4 वर्षापासून ते गणेशजीची मूर्ती तयार करत आहे. मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती आणि मला माझ्या आईवडिलांकडून चित्रकलेची प्रेरणा मिळाली. तसेच माझे गुरु माननीय श्री करोडे सर यांनी मला भरपूर सपोर्ट केला. त्याच्यामुळे आज माझ्या चित्रांना पुरस्कार पण आहे. काही चित्रांना नॅशनल अवॉर्ड पण मिळालेलं आहे. 500 मूर्त्या बनवल्या गणपतीच्या, छोट्या आणि मोठ्या मूर्त्या आम्ही 7 ते 10 पर्यंत बनवलेल्या आहेत. गावातले काही गणपती आहेत, बाहेरचे पण काही गणपती आहेत. यावर्षी त्यांनी 500 गणपती मूर्ती तयार केल्या असून यातून त्यांनी स्वतः गावातील 4 ते 5 मुलांना रोजगार मिळवून दिला आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. नाशिक सापुतारा रोडवर 2 अज्ञात महिलांनी एक रुग्णवाहिका अडवून चालकास मारहाण केली आहे. बिअरची बाटली डोक्यात मारून चालकाला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. सुरगाणा येथील रुग्णवाहिका मधून योगेश प्रभाकर राऊत या रुग्णास मेंदूचे झटके येत असल्याने त्याला सकाळी 8 नाशिक येथे नेण्यात येत होते. या दरम्यान रुग्णवाहिकेत डॉक्टरांची टीम आणि रुग्णाचे नातेवाईक देखील होते. ही रुग्णवाहिका वणीपासून पुढे नाशिककडे जात असताना ओझरखेड गावाजवळ समोरून कार येत होती. या गाडीला साईड देऊन नाशिककडे गाडी चालकाने गाडी काढली. मात्र काही अंतरावर जाताच त्या कार चालकाने पाठलाग करून रुग्णवाहिका अडवली. कारमधील महिलांनी रुग्णवाहिका चालक दिगंबर पांडुरंग गावित यांना गाडी आडवी लावून अशी कुरापत काढून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनाही मारहाण केल्याचं समोर येत आहे. अज्ञात महिलांविरुद्ध रुग्णवाहिका चालकाने वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाणं कसं चबाती आहे? सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते?
गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का। अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष। आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची। आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी। आणि तुम्ही? यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा। आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षीस। बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93-70-48-48-39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा। उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षीस। आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। कामगार नगरीत कामगारांसाठी मजूर अड्डा का नाही, असा सवाल महाराष्ट्र मजदूर संघटनेने संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते इरफान सय्यद यांनी उपस्थित केला। मजूर अड्ड्याच्या मागणीसाठी असंघटित कामगारांकडून पिंपरी महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला। पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक कामगार नगरी म्हणून अशी ओळख आहे। शहराचा नावलौकिक वाढवण्याचा असंघटित बांधकाम कामगाराचे मोठे योगदान आहे। आशिया खंडात श्रीमंत महापालिका असे असलेल्या महापालिका हद्दीत कामगारांसाठी मजूर अड्डा, मजूर नाका नाही ही मोठी शोकांतिका आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर उभे राहतात। त्यांच्यासाठी पालिकेने त्वरित पत्राशेड टाकून शहराच्या विविध भागात मजूर अड्डा करावा अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे। तसेच पोलिसांनी मजूर अड्ड्यावर कारवाई करण्यापेक्षा शहरात राजरोसपणे चालणाऱ्या जुगार मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई करावी असेही ते म्हणाले। शहरातील कामगारांना हक्काचा मजूर अड्डा मिळावा या मागणीसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटना आणि शहर शिवसेनेच्या वतीनं इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। शिवसेना शहराच्या वतीने भारतीय कामगार सेना महासंघ संलग्न महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आम्ही मोर्चा आणला होता। तो मोर्चा ह्याच्यासाठी होता की पिंपरी चिंचवड शहरात जिथं जिथं कामगार अड्डे आहेत ते कामगारांना कामगारांच्या न्याय हक्काचा अड्डा भेटायला पाहिजे, नाका भेटायला पाहिजे, त्यांना ऊन, पाऊस, वारा ह्याच्यापासून संरक्षण भेटायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही मोर्चा आणला होता पिंपरी चिंचवड शिवसेना शहराच्या वतीने। आता आम्ही आयुक्त साहेबांना जाऊन भेटून आलोय, त्यांनी आम्हाला एक ग्वाही दिली की आज उद्यामध्ये मी या सगळ्या गोष्टीचं इन्स्पेक्शन करून तुम्हाला लवकरात लवकर अड्डे व नाका करून देईल। शालिनी प्लस साठी विकास चौधरी, भोसरी। चिखली जालना महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे। एका खासगी ट्रॅव्हल्स आणि चारचाकी गाडीचा अपघात झाला। या अपघातात 15 महिन्यांची चिमुकली जागीच ठार झाली तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। खासगी प्रवाशी वाहतूक करणारी राजहंस ट्रॅव्हल्सची गाडी आणि स्विफ्ट डिझायर या चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात स्विफ्ट गाडीतील 15 महिन्यांची मुलगी घटनास्थळीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। चिखली जालना महामार्गावर महाबीज बीच प्रक्रिया केंद्रासमोर ही घटना घडली। या घटनेतील अन्य 3 जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। राजहंस ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक करणारी बस भरधाव वेगाने चिखलीकडून जालन्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला समोरासमोर धडकली। यामध्ये चिखली तालुक्यातील हातणी येथील रहिवाशी असलेले नंदकिशोर सरदारसिंग दांडगे हे आपल्या परिवारासह प्रवास करत होते। या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स गाडीचा चालक योगेश अशोकराव महालकर यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, बुलढाणा। विदर्भातील सर्वात मोठ्या सावंगीच्या गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे। दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो। उत्सवादरम्यान आरोग्य विम्यासह अनेक महत्वाच्या तपासण्या मोफत होणार आहेत।
विदर्भातील सर्वात मोठा गणेशोत्सव सावंगी येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या वतीनं साजरा केला जातो. याच उत्सवादरम्यान कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन होत असते. यावर्षीचे मुख्य आकर्षण गायक अनिरुद्ध जोशी यांची संगीत मैफिल असणार आहे. यानिमित्ताने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णांना सर्वच महत्त्वपूर्ण तपासण्या मोफत करून दिल्या जाणार आहे. तसेच रुग्णांना आरोग्य विम्याचा लाभ याच काळात मिळणार आहे. येथील गणेश उत्सव यावेळेला संगीत मैफिलीवर आधारित असल्याने सजावटही पखवाज आणि डमरू दाखवून केली आहे. शालिनी प्लससाठी श्याम रामटेके, वर्धा. इंग्लंडच्या संघ कसोटी क्रमवारीत 5व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर आला आहे. इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाचे कसोटी क्रमवारीत 125 अंक होते, मात्र मालिकेतील पराभवानंतर भारताच्या खात्यात 115 अंक राहिले आहेत. दुसरीकडे इंग्लंड संघ भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी 97 अंकासह 5व्या स्थानावर होता, मात्र भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मालिका विजयानंतर इंग्लंडला 8 अंकांचा फायदा मिळाला आहे. इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला मागे टाकत 105 अंकांसह 4थ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या 1 अंक मागे आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाचे 106 अंक आहेत. न्यूझीलंडचा संघ 102 अंकांसह 5व्या क्रमांकावर आहे. शेवटच्या ओव्हल कसोटीत इंग्लंडने भारताचा 118 धावांनी पराभव करून 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय साजरा केला. दुसऱ्या डावात इंग्लंडने भारताला विजयासाठी 464 धावांचं आवाहन दिलं होतं, मात्र भारताचा दुसरा डाव 345 धावात आटोपला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टाने दिले आहेत. पाहूयात ही बातमी. सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीचा नवा रोमँटिक सिनेमा लव रात्री हा नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र धार्मिक भावना दुखवल्याचं कारण देत सिनेमाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळेच कोर्टाने सलमान विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर मिठनापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवरात्री या आगामी सिनेमाच्या नावावरून हा वाद सुरू झाला आहे. कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीच्या लवरात्री या सिनेमाशी संबंधित अन्य 76 जणांना आरोपी करण्यात आला आहे. यामध्ये सलमान खान लीड रोलमधील असलेला आयुष शर्मा, वरीना हुसेन, अंशुमान, राम कपूर यांची नावे आहेत. या सिनेमामुळे धार्मिक भावना दुखावत असून सामाजिक सौहार्द बिघडत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. चंद्रपुरातील सिंदेवाही येथे श्रमिक एल्गारची सभा नुकतीच संपन्न झाली. चितकी येथे ऍडव्होकेट परिमिता गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी गावकऱ्यांचा सहभाग देखील दिसून आला. चंद्रपूरमध्ये ऍडव्होकेट गोस्वामी यांनी सभेला संबोधित करताना डिजिटल इंडिया असताना बस सेवा नाही हे दुर्दैव आहे. चिटकी, मुरपार, गोविंदपूर, फुटकी, लोन खैरी, नवेगाव या गावात बस सेवा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 6 गावचे नागरिक संघटितरित्या लढा देऊन बस सेवा सुरू करण्यास शासनाला भाग पाडू. आपल्या या लढ्याची गांभीर्यतेने दखल नेत्यांना घ्यावीच लागणार. यामुळे सर्व गावकरी बस सेवा सुरू करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. वन हक्क शेतकरी अभियानाच्या वतीनं शेतकऱ्यांना पट्टे, वन्य प्राण्यांपासून होत आलेल्या शेतीची नुकसान भरपाई दुपटीने द्यावी, गैर आदिवासींना पट्ट्यासाठी लावलेली 3 पिढीची अट रद्द करण्यात यावी यासह मागण्या अभियानातून करण्यात येत आहे. यासाठी सर्वांनी या अभियानाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. शालिनी प्लससाठी अमृत दंडवते, चंद्रपूर. अरवी नगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते. आता तर चक्क घरकुल यादीत नगरसेवक, सभापती आणि लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील व्यक्तींचं नाव आल्याने चर्चेला उधाण आले. पल्लवी हेमंत काळे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष आणि सद्यस्थितीत नगरसेविका यांच्या पतीचे नाव हेमंत काळे हे यादीत 314 आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गेजी मथुरेश पुरोहित यांचे नाव मथुरेश पुरोहित या नावाने यादीतील 481 क्रमांकावर आहे. सद्यस्थितीत नगरसेविकांचे नाव कुटुंबीय घरकुल यादीत राजेंद्र जगनगिरी या नावाने 670 या क्रमांकावर आहे. पाणी पुरवठा सभापती कसर काकू यांच्या परिवारातील सदस्याचे नाव मनोज कसर याचे मंजूर यादीत 668 क्रमांकावर आहे. नगरसेविका संगीता डोंगरे यांच्या पतीचे नाव राजू डोंगरे घरकुल यादीत 687 क्रमांकावर आहे.
या संदर्भातील निवेदन युवा स्वाभिमानाचे अध्यक्ष दिलीप पोठवडे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांच्या वतीने प्रकाश पाचघरे यांना देऊन या शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई न झाल्यास युवा स्वाभिमान संघटनेद्वारा आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन नगर परिषद कार्यालयातून सुरू होऊन नगराध्यक्षांसहित नगरसेवकांच्या घरासमोर करण्यात येईल असा इशारा युवा स्वाभिमानचे अध्यक्ष दिलीप पोठफोडे यांनी दिला आहे. आर्वी नगर परिषदने जे भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे त्या संदर्भात सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना निवेदन सादर करण्यासाठी आलो. परंतु सन्मान्य मुख्याधिकारी साहेब हे नागपूरला असून कमिशनर साहेबांच्या मीटिंगमध्ये आहे किंवा त्यांची तारीख आहे असे दोन्ही त्यांनी हे सांगितले आहे, कारण सांगितले आहे. आज आर्वी नगर परिषद ज्या नगर परिषदमध्ये महाराष्ट्रामध्ये एकतर्फी म्हणजे एकतर्फी हे आर्वीच्या जनतेने दिलेले मँडेट, या मँडेट म्हणजे ही जे लोकांनी भावना जागृत होती की राज्यामध्ये पक्षाचं सरकार आणि केंद्रामध्ये सरकार आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्वी शहराचा कुठेतरी विकास साध्य होईल या दृष्टिकोनातून आर्वीच्या जनतेने ज्या लोकांवर विश्वास केला ते लोक संपूर्णपणे या लोकांसोबत विश्वासघात करत आहे, नागरिकांसोबत विश्वासघात करत आहे. ज्या योजना खऱ्या अर्थानं जनतेसाठी लागू व्हायला पाहिजे, गोरगरिबासाठी लागू व्हायला पाहिजे, वंचितांसाठी लागू व्हायला पाहिजे, त्या योजना सुद्धा नगरसेवक पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते लागतात. आता 7/9/2018 शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील नदीपात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत पोत्यात टाकून फेकल्याची घटना समोर आली. दरम्यान ही महिला कोण आणि तिची हत्या कोणी आणि का केली याचा शोध पोलिसांनी सुरू केलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी 9:30 सुमारास मौजे पारगाव या गावच्या हद्दीत भीमा नदी पात्राच्या कडेला शिवरकर यांच्या विद्युत मोटारीजवळ एक 25-30 वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले. कोणीतरी अज्ञात इसमांनी तिचा गळा दाबून तिला ठार मारून तिचे प्रेत सुती पोत्यामध्ये भरून पोत्याचे तोंड दोरीने बांधून टाकून दिलेल्या स्थितीत मिळून आले आहे. मयत महिलेच्या अंगावर पोपटी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता असून दोन्ही हातात पिवळसर रंगाच्या बांगड्या आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड, पुणे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे. महावितरणने राज्यातल्या घरगुती आणि कृषी पंप धारकांच्या वीज दरवाढीचा निर्णय घेतलाय. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या विजेचे दर सध्या 3.35 रुपये प्रति युनिट आहेत. हे दर आता 3.55 रुपये प्रति युनिट करण्यात आले आहेत. तर घरगुती विजेचे दर सध्या 100 युनिट पर्यंत 5.7 रुपये प्रति युनिट आहे आणि 300 युनिट पर्यंतचा दर 8.74 रुपये प्रति युनिट आहे. आता हा दर 100 युनिट पर्यंत 5.31 प्रति युनिट आणि 300 युनिट पर्यंत 8.95 रुपये प्रति युनिट झाला आहे. एकीकडे राज्यात वीज दरवाढीचा निर्णय झाला असला तरी देखील मुंबईत बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला. बेस्टने वीज दरात 6-8% कपात केली आहे. मुंबईतल्या अदानी आणि टाटाच्या वीज दरात 1% वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जाधव यांना डॉक्टरेट ही पदवी मिळावी यामुळे सर्व स्तरातून पुरुषोत्तम जाधव यांचे कौतुक होत आहे. साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जाधव हे जनकल्याण प्रतिष्ठानमार्फत गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. एक धाडसी आणि लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पुरुषोत्तम जाधव हे भाजपाचे सातारा जिल्हा नेते सुद्धा आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने पुरुषोत्तम जाधव यांच्या मित्रपरिवारात उत्साह दिसून येत आहे. डॉक्टरेट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. गोरगरीब शेतकऱ्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांच्या मोतीबिंदूवरती मोफत ऑपरेशन करून त्यांना डोळे त्यांची दृष्टी मिळवून देण्याचे आमच्या प्रतिष्ठानमार्फत काम चालू आहे. विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहे. या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की पोलीस खात्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या उद्योगामध्ये मी स्वतः प्रगती केली आणि मोठा झालो आणि आज गेली 10 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये काम करताना मी 2 वेळा कुठलाही संबंध नसताना राजकीय क्षेत्रामध्ये आलो आणि 2 वेळा मी खासदारकीची निवडणूक लढलो आहे. मला काहीही अनुभव नसताना कुठल्याही राजकारणी संबंध नसताना मला 2009 खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 2.5 लाख मतं मला सातारा जिल्ह्यामधून मिळालेली आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना एक मोठा पुरस्कार आज या ठिकाणी मला मिळाला, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथं आल्यामुळं आपल्या सर्वांच्या आपल्या सगळ्याच इथल्या मान्यवरांचं ऐकल्यावरती या ठिकाणी खरोखरच ऊर्जा मला मिळाली आहे आणि समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल हे या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. अंजलीचे गायीचे दूध लॉन्च, 2 रुपयांनी स्वस्त मिळणार. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा, धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर निर्बंध. देश सोडण्यासाठी सेटलमेंटसाठी जेटलींकडे भेटलो होतो मल्ल्या. लंडनमधील कोर्टात मल्ल्याचा गौप्यस्फोट. गडचिरोलीमध्ये ग्रामीण रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग. आणि वर्ध्यामध्ये बाप्पांचे वाजत गाजत आगमन. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.